हरि ओम श्री राम अंबन्य मी उमावीरा रवींद्र गोंधळी उपासना केंद्र सांगली सर्वप्रथम बापूंना वंदन करून मी माझा जो माझ्या छोट्या मुलीला बापूंचा आलेला अनुभव मुलीच्या बाबतीतला तो मी आज तुम्हाला सर्वांशी शेअर करू इच्छिते. माझी छोटी मुलगी कुमारी ऋतुजा रवींद्र गोंधळी आम्ही वैभववाडी तालुका जिल्हा सिंधुदुर्गामध्ये माझ्या मिस्टर जॉबला होते आणि आम्ही तरळा म्हणून गाव आहे जे मुंबई गोवा हायवेवरती आहे तिथे आम्ही राहत होतो आणि आमच्या एक रिलेटिव्हच्या मुलीचं बारसं होतं कणकवलीमध्ये आर एच हॉस्पिटलला ते राहत होते. तर आम्ही बारशाला जाण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला माझ्याबरोबर माझी जाऊ छोटी जाऊ आणि माझी छोटी मुलगी सोबत होते आणि आम्ही बारशासाठीची खरेदी कणकवलीच्या बाजारपेठेत केली आणि तिथून रिक्षा करून आम्ही आर एच हॉस्पिटल थोडंसं कणकवलीतून थोडंसं बाहेरच्या बाजूला आहे तर आम्ही तिथून तिकडे तिकडे जाण्यासाठी रिक्षा केली. तर रिक्षा केली तर पावसाचे दिवस होते पाऊस होता रिक्षेला दोन्हीकडे कोकणातला पाऊस तर खूपच मोठा असतो त्यामुळे तिथे दोन्ही बाजूला जे दरवाजे लावलेले असतात तर आम्ही रिक्षेत बसलो माझ्या मुलगीचा हट्ट होता की मी दरवाजाजवळ उभी राहणार तर ती उजव्या साईडला रिक्षेच्या उजव्या साईडला दरवाजाजवळ उभी राहिली तिच्या शेजारी मी आणि माझ्या शेजारी माझी जाऊबाई होती आणि बरोबर कणकवलीच्या एस टी स्टँडच्या समोर रिक्षा यायला त्यापूर्वी आता हायवे झाला आहे पण पूर्वी तिथे झाडाच्या कडेला वडाची झाड होती तर त्या वडाच्या झाडाच्या आडून एक कुत्र अचानक रिक्षेच्या समोर आला आणि त्या रिक्षावाल्याने पटकन ब्रेक दाबला आणि कसं काय माहिती आम्ही चेक केलं नव्हतं त्या दरवाजाची कडी बहुतेक लागलेली नव्हती आणि तो जोराचा इतका धक्का होता की तो दरवाजा पूर्ण उघडला आणि माझी मुलगी पूर्ण बेसावत होती ती पूर्णपणे रिक्षेतून अशी बाहेर पलटली गेली आणि तिचे फक्त पाय असे त्या खालच्या काठावरती असे राहिले गेले आणि माझा डावा हात मी पकडला होता आणि उजव्या हातात माझ्या बॅग ठेवलेल्या होत्या पकडलेल्या होत्या मी ज्या गिफ्ट घेतलेल्या त्या मला पण लक्ष तिकडे नव्हतं आणि कसं कोण जाणे बापू कृपा बापूंनीच बहुतेक ती कशी बुद्धी दिली माहीत नाही माझी मुलगी पूर्ण उजवा हात काढून रिक्षेतून बाहेर पलटली गेली आणि तिचा डावा हात पटकन माझ्या डाव्या हातात आला आणि फक्त मी असे तिची बोटं पकडली आणि तेवढ्यावरती डाव्या हातात आपल्या ग्रीप जास्त नसते तशा ह्याच्यात बापूंनी कसं कोण जाणे मला ती म्हणजे बापूंनीच तिला खेचून आत घेतलं पण मी बघताना असं झालं की रस्त्यावरचे सगळे लोक चटकन उठून उभे राहिले पलीकडच्या बाजूचे लोक उभे राहिले बघून त्यांनी बघितलं की तिला रिक्षेतनं दरवाजा उघडून माझी मुलगी बाहेर फेकली जाते आमच्या रिक्षेच्या मागे मोठा भरधाव येणारा एक ट्रक होता आणि त्याच्यामागे कणकवली आगारातून बाहेर पडलेली मोठी बस होती बापू कृपा जर त्यावेळेला झाली नसती आणि बापूंनीच तो बहुतेक म्हणजे ते हात ओढून तिला आत घेतलं जर ते झालं नसतं तर खूप मोठा अनर्थ झाला असता माझी मुलगी हायवेवरती रस्त्यावर पडली असती आणि काय झालं असतं तर विचारही करू शकत नाही. तिथून पुढे आम्ही जवळजवळ 2 ते 3 तास आम्ही पूर्ण सदम्यामध्ये होतो तो ड्रायव्हरसुद्धा रिक्षेवाला खूप घाबरला होता आणि त्यालासुद्धा काही सुचेना बोलायला रिक्षा चालवायला त्याने गाडी कडीला घेऊन आम्ही बराच वेळ तिथे थांबलो आणि नंतर त्याने आम्हाला आमच्या इच्छेस्थळी नेऊन सोडलं. बापूंची खूप खूप अंबज्ञावत आम्ही की माझ्या मुलीला मिळालेला तो खरं तर पुनर्जन्मच होता आणि तिचं पूर्ण आयुष्य म्हणजे आता बापूंचंच बापूंकडून मिळालेलं बोनस आहे असं आम्ही समजतो आणि तिचं देण हे तिचं जगणं हे आमच्यासाठी बापूंकडून मिळालेलं देणगी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सांगू.